वेलकम टू डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या लेक्चरमध्ये आपण जॉग्राफी एन सी आर टी क्लास नाईन जे आहे त्याचा फायनल आणि तिसरा क्विक रिव्हिजनचा पाठ बघणार आहोत आणि आपलं याच्यानंतर एन सी आर टी नाईन कम्प्लीट होणार आहे तर डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनलला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवर याच नावाचा आपला ग्रुप आहे तोही फॉलो करा तर नॅचरल व्हेजिटेशन अँड वाइल्ड लाइफ हा चॅप्टर आपला आहे भारत हा जगातल्या बारा मेगा बायोडायव्हर्सिटी क कंट्रीजपैकी एक कंट्री आहे प्लांट डायव्हर्सिटीमध्ये भारताचा जे का दहावा क्रमांक आणि एशियामध्ये चौथा क्रमांक आता हे जे क्रमांक आहेत याच्यामध्ये चेंजेस असू शकतात फॅक्च्युली कारण एन सी आय टी खूप आधी प्रिंट झालेला आहे ओके दुसरी महत्त्वाची गोष्ट की नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे काय की प्लांट कम्युनिटी जी काय असते ती नॅचरली ग्रो झाली नैसर्गिकरित्या जिथं झाडं येतात विथाऊट ह्युमन एड म्हणजे मानवाचा तिथं कसलाही हस्तक्षेप नाही त्याला नॅचरल व्हेजिटेशन म्हटलं जातं आणि जिच्यामध्ये लाँग टाईमसाठी म्हणजे कधी मानवाचा हस्तक्षेप शून्य आहे कितीतरी वर्षांपासून असे जे आहेत त्यांना व्हर्जिन व्हेजिटेशन म्हटलं जातं सॅक्रेड ग्रुव्स पण त्याला म्हटलं जातं है, जा है ना तर ते एक लक्षात ठेवा मी मागेही त्याचा रेफरन्स तुम्हाला दिला होता आता फ्लोरा आणि फ्लोनर डायव्हर्सिटी जी असते तर त्याच्याकरता कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या बेसिक गोष्टी असतात तर रिलीफ रिलीफमध्ये रिलीफ काय आहे लँड हा ना जमीन कशी आहे काय त्याच्यानंतर माती कशी आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर वाळू असेल तर कॅक्टस सारखे जे काही झाडं असतात तर ते तिच्यात चांगले ग्रो होतात मार्शी सॉइल असेल है ना समुद्राच्या वगैरे किनाऱ्याचा भाग जो काय असतो तो मॅनग्रुव्हज वगैरे तिथं हे होतं त्याच्यानंतर हिलला स्लोप असेल पण डेप्थ असेल सॉईलला तर, तर, तर कोनिकल ट्रीज जे काय असतात सुचीपर्णी वृक्ष तर ते येतात म्हणजे लँड कशी आहे जमिनीवरची माती कशी आहे याच्यातून गोष्टी होणार आहेत त्याच्यानंतर क्लायमेट कसं आहे तिथलं हवामान कसं आहे टेम्परेचर तापमान किती आहे फोटो पिरियड सनलाईट किती वेळासाठी असतो प्रेसिपिटेशन पाऊस कसा पडतो आहे तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ओके okay? आणि हे जे बायम्स असतात ते ऑन द बेसिस ऑफ प्लांट्स मग आयडेंटिफाय होतात तर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा टेम्परेचर फोटो पिरियड प्रेसिपिटेशन तापमान सनलाइट सूर्याची किरणं कधीपर्यंत असतात पाऊस किती पडतो आणि जमीन आणि सॉइल ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आता भारतामधलं व्हेजिटेशन जर बघितलं ट्रॉपिकल एवरग्रीन फॉरेस्ट ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट शब्स माउंटेन फॉरेस्ट आणि मॅनग्रूव्ह फॉरेस्ट आता बघा हे ऑलरेडी आधीच्या एन सी आर टीमध्ये बनवतं पण हे आपण परत परत का वाचतो तर त्याचं बेसिक रिजन आहे त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करत गेलेली आहे एन सी आर टीचे जे बुक्स बनवलेले आहेत त्याचं एक वैशिष्ट्य आहे त्यांनी तुम्हाला सुरुवातीला एवढं दिलेलं आहे नंतर त्याला एवढं केलेलं आहे नंतर त्याला एवढं केलेलं आहे हे वाढत जातं म्हणजे ते, 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 ते तुमचा बेस बिल्ड करत येतात म्हणून सहावी सातवी आठवी हे एन सी आर टी जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर ते तुम्हाला खूप हेल्पफुल होतात आता ट्रॉपिकल एवरग्रीन फॉरेस्ट रेनफॉल खूप जास्त प्रमाणात असतो ओके त्याच्यानंतर जवळपास दोनशे सेंटीमीटर इतका पाऊस तिथं पडत असतो आणि आता हे तुम्हाला फॉरेस्ट ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट वेस्टर्न घाटमध्ये सापडतात अंदमान निकोबार लक्षद्वीपमध्ये सापडतात आणि अप्पर पार्ट ऑफ आसाम तमिळनाडू कोस्टला सापडतात यू पी एस सी प्रिलियमचे पेपर बघा तिच्यात कितीतरी वेळा हा प्रश्न विचारलेला आहे एम पी एस सीमध्ये बघा तर तुम्हाला हे खूप सिंपल सिंपल गोष्टी आहेत व्हेजिटेशन आता इथलं वातावरण क्लायमेट जे असतं ते जवळपास वर्षभर याच्यामध्ये म्हणजे वॉर्म असतं ते टेम्परेचर पण आहे आणि वेट आहे कारण पाऊस पडतो आता मग ह्याच्यामध्ये पहिला एम सी आपला फॉर्म्युला होता बघा एम ई -E आर तुम्हाला जर आठवत असेल महोगुनी इबुनी आणि रोजवूड तिच्यामध्ये दोन गोष्टी नववीत ॲड झाल्या ते म्हणजे रबर आणि सिंकोना तर हे तिच्यामध्ये परत ॲड झालेलं आहे तर हे एक लक्षात ठेवा आता हे मर्क मर्क झालं आहे ना एम ई -E आर स्क्वेअर सी रोजवूड रबर अँड सिंकोना त्याच्यानंतर ॲनिमल्स आपले हत्ती असतात मंकी असतात लेमूर असतात ह ना डिअर असतो वन हॉर्न रायनासॉर जे आहे आसाम वेस्ट बेंगॉलमध्ये आहेत त्याच्यानंतर बर्ड्स आहेत बॅट त्याच्यानंतर मॅमल स्कॉर्पियन्स नेल्स आता दुसरं जे आहे ते ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट आहे ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट जे आहे ते मोस्ट वाईड स्प्रेड फॉरेस्ट इन इंडिया भारतात सर्वात जास्त कुठलं जंगल आढळतं तर ते ट्रॉपिकल डेस्युडियस फॉरेस्ट आढळतं एम सी क्यूसाठी लक्षात ठेवायचं आता ह्याला मान्सून फॉरेस्ट पण म्हटलं तर रेनफॉल इथं जो असतो तो दोनशे ते सत्तर सेंटीमीटर इथपर्यंत ओके आणि ज्या ट्रीज असतात तर त्या जवळपास वर्षातून म्हणजे मोस्ट प्रॉब्ली ड्राय समरमध्ये सहा ते आठ वीक्स म्हणजे जवळपास दीड ते दोन महिन्यासाठी त्यांची पानं जी असतात ती गळतात तिथं ती, ती कशासाठी गळतात ते मी तुम्हाला सांगितलं होतं ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आता है ना आता दोन टाईपच्या ह्याच्यामध्ये असतात वॉटरच्या अवेलेबिलिटी पाणी किती अवेलेबल आहे याच्यावरून दोन प्रकारचे हे तयार होतात म्हणजे प्रकार याच्यामध्ये पडतात एक असतं मॉइस्ट डेसुडियस आणि दुसरं असतं ड्राय डेसिडियस म्हणजे जिथं पाणी असणार आहे त्याला तुम्ही म्हणाल मॉइस्ट डेसुडियस आणि जिथं ड्राय आहे त्याला पाणी नसेल ते ड्राय आम्ही ॲनिमल्स इथं जे असतात ते लॉयन आहे टायगर सिंह वाघ पीक डियर एलिफंट बर्ड्स लिझार्ड स्नेक्स टॉर्टॉईज है ना आता ट्रॉपिकल मॉइस्ट डेस्युडियस ओके दोन प्रकार आपण बघितले आता बघा ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्टमध्ये दोन प्रकार आहेत तिच्यातलं हे ट्रॉपिकल मॉईस दोनशे ते शंभर सेंटीमीटर पाऊस इथं पडतो ईस्टर्न पार्ट ऑफ अ कंट्री मोस्ट प्रॉब्ली पूर्वेकडचा जो भाग आहे भारताचा तर त्या पूर्वेकडच्या भागामध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट त्याच्यानंतर फुट हिल ऑफ हिमालया झारखंड त्याच्यानंतर वेस्ट ओरिसा त्याच्यानंतर छत्तीसगड आहे त्याच्यानंतर ईस्टर्न स्लोप ऑफ वेस्टन घाट आहे तर जवळपास ईस्टकडं पूर्वेकडं हे तुम्हाला मॉइस्ट डेसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट सापडतं याच्यामध्ये टीक आता बघा टीक ही मोस्ट डॉमिनंट स्पेसिस आहे एम सी क्यूसाठी लक्षात ठेवा ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्टमध्ये टीक हे झाड जे असतं ते खूप डॉमिनंट असतं आणि त्याच्याकरता आपल्याला हा एम सी क्यूमध्ये विचारलं जाऊ शकतं बाकी मग बांबू आहे साल आहे सिसम आहे सँडलवूड आहे त्याच्यानंतर खैर आहे कुसुम आहे अर्जुन आहे मलबेरी आहे तर हे सगळे तिच्यामध्ये आता ट्रॉपिकल ड्राय डेसिड्युअस ड्रायमध्ये काय आहे शंभर ते सत्तर ओके म्हणजे एकंदरच तुम्ही ट्रॉपिकल डेसिड्युअस बघितलं तर आपण बघितलं होतं दोनशे ते किती आहेत ते सत्तरपर्यंत आहे मग ते कसं आहे तर ट्रॉपिकल ड्राय डेसिड्युअस जे आहे ते शंभर ते सत्तर आहे आता जो काय पेनिन सुलर प्लेटिया प्लेटिओ आहे आपला तर तो सगळा त्याच्यानंतर बिहारचे प्लेन्स आहेत उत्तर प्रदेशची मैदानं तर हे सगळं हिच्यामध्ये येतं त्याच्यानंतर हिच्यामध्ये पण मग तुम्हाला बघितलं तर टीक साल पीपल नीम आणि जो काय असतो की हिच्यामधला जो जास्तीत जास्त भाग आहे तो कल्टिवेशन किंवा ग्रेझिंगसाठी मोकळा केलेला आहे बरंचसं जंगल जे क्लिअर झालेलं आहे की चराईसाठी किंवा झाडं लावण्यासाठी वगैरे त्याच्यानंतर थार थॉर्न ओके थॉर्न फॉरेस्ट अँड स्क्रब्स जिथं सत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो तिथं काटेरी झाडे झुडपं असं असतात आणि नॉर्थ वेस्ट पार्ट जो आहे किंवा सेमी अरेडी एरिया मग तर राजस्थान असेल मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड उत्तर प्रदेश तर ही राज्य आहेत आणि तिथं आपल्याला थॉर्न्स फॉरेस्ट सापडतं हरियाणा पण एक तिच्यामध्ये आहे व्हेजिटेशन काय काय असतं आता आहे काटेकुट्याच्या याच्यामध्ये एकॅशिया आहे पाल्म आहे इफोरिया आहे कॅक्टी आहे कारण पाऊसच कमी आहे सत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी आहे आणि त्याच्यामुळे ॲकॅशिया पाल्म सो हे सगळं तिथे सापडतं आता तुम्ही ट्रीज जर बघितल्या तर खूप स्कॅटर्ड आहेत क क्वचित तुम्हाला झाड दिसतं झाड जास्त नसतात झाडांची रूट्स जी असतात ती खूप लाँग रूट्स असतात पण जमिनीत खोलवर गेलेली असतात पाण्याच्या शोधामध्ये ओके त्याच्यानंतर स्टीम जे असतात ते सलंट असतात तिथल्या म्हणजे मॉइच्चर कन्झर्व्ह करतं ते की पाणी आहे ते मॉइश्चर आहे तर ते त्याचं संवर्धन करायचं काम त्याचं स्टीम करत असतं त्याच्यानंतर लिव्ज लिव्ज हे थिक आणि स्मॉल असतात त्या मिनिमाइज करतात इव्हॅपरेशनला जे लिव्जमधून पाणी जातो बाहेर तर ते ठीक आणि स्मॉल असल्यामुळे ते मिनिमाइज होतं त्याच्यानंतर मग या सिंपल गोष्टी लक्षात ठेवा की पाण्याचं संवर्धन करण्यासाठी तिथं काय अॅडॉप्टेशन झालेलं आहे तर ट्रीजचे रूट लाँग्स आहेत स्टीम सकलंट आहेत त्याच्यानंतर लिव्ज जे आहेत ठीक आणि स्मॉल आहेत ओके ॲनिमल तुम्हाला इथे कोण सापडतं मा उंदीर असतात माईस रॅबिट फॉक्स उल्फ टायगर लॉयन वाइल्ड लाईफ हॉर्स अँड कॅमल्स हा ना वाईल्ड लाईफ जे आहे ते राजस्थानमध्ये त्याच्यानंतर माउंटेन फॅरेस्ट आता हे माउंटेनस फॉरेस्ट जे काही असतात जो माउंटेनस एरिया आहे पर्वतीय प्रदेश जे आहे तिथं टेम्परेचर डिक्रीज होतं जसं जसं तुम्ही वर जाता तसं तसं टेम्परेचर जे होतं ते डिक्रीज होत जातं ओके आणि नॅचरल व्हेजिटेशनमध्ये पण चेंजेस होतात आणि जे काही नॅचरल व्हेजिटेशन आहे याच्यामध्ये ट्रॉपिकल टू टु ट्रुंड्रा रिजन मग आता ह्याच्यामध्ये बघा की एक हजार ते दोन हजार मीटर हाईट जर तुम्ही घेतली तर समजा फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला की एक हजार ते दोन हजार मीटर म्हणजे इथपर्यंत दोन हजार मीटर आपला आहे टू के तर याच्यात तुम्हाला काय सापडेल तर एव्हरग्रीन ब्रॉड लीफ ट्रीज सापडतात या एव्हरग्रीन असतात या कधीही त्यांची म्हणजे यांची झाडांची पानं जी, जी असतात ती वेगवेगळ्या याच्यात पडत असतात एकदम सर्वांची पडणार नाहीत मग याच्यात ओक त्याच्यानंतर चेस्टनट्स जे काही आहे ओके ते हजार ते दोन हजारमध्ये त्याच्यानंतर आता हे जे आहे हे काय आहे तर वेट टेम्परेट टाईप ऑफ फॉरेस्ट आहे ओके याचं नाव जे आहे ते काय आहे वेट टेम्परेट टाईप ऑफ फॉरेस्ट हजार ते दोन हजारमध्ये टेम्परेट फॉरेस्ट कंटेनिंग कोनी फॉरेस्ट ट्रीज आता बघा कोनी फॉरेस्ट ट्रीज ज्या काय असतात म्हणजे ना तर ते तुम्हाला वर अजून याच्यावर जावं लागेल डोंगराळ याच्यामध्ये वरती अजून तर पंधराशे ते तीन हजार हे किती होतं दोन हजार मग आता इथून तीन हजारपर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल पंधराशे ते तीन हजार हा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये तुम्हाला मग पाईन देवदार सिल्वर फीर प्रूस सेडर तर ही झाडं तिथं सापडतात तर हा कोनी सगळा एरिया असतो आणि हे कुठं सापडतात तुम्हाला तर हिमालयाच्या दक्षिणेकडे सापडतात ओके आणि हाय अल्टिट्यूड जिथं काही असतो म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये असेल किंवा दक्षिणेकडे तर ते तुम्हाला सापडतं तिथं ईशान्य भारत ओके त्याच्यानंतर टेम्परेट ग्रासलँड जे काही असतात तर हायर इलिवेशन्सला ह्या कॉमन आहे टेम्परेट ग्रासलँड त्याच्यानंतर अल्पाईन व्हेजिटेशन अल्पाईन व्हेजिटेशन जे आहे ते हाय अल्टिट्यूडवर असतं म्हणजे जवळपास छत्तीसशे मीटरच्या वर ओके म्हणजे बघा आता जर सिम्पली आपण हे बघितलं गणित तर इथं तुम्हाला लक्षात येईल की एक हजार ते दोन हजार काय होतं वेट टेम्परेट टाईप ऑफ फॉरेस्ट होतं पंधराशे ते तीन हजार होतं टेम्परेज फॉरेस्ट कंटेनिंग कोनी फॉरेस्ट्रीज म्हणजे हे सगळं टेम्परेट फॉरेस्ट आहे म्हणजे कोनी फॉरेस्ट तीन हजार आता हजार हे पुढचं जे आहे अल्पाइन व्हेजिटेशन ते साडेतीन म्हणजे जवळपास तीन हजार सहाशे मीटरच्या वर आणि हे जे टेम्परेट ग्रासलँड फॉरेस्ट असतात ह्याच्यामध्ये मग सिल्वर फील ज्युनिपर पाईन्स ब्रिचेस तर असे झाडं सापडतात आणि इथल्या ट्रीज ज्या असतात त्या स्टंटेड असतात ओके तर स्नो लाईन आणि त्याचा विचार करतात हाईट कमी आहे अल्टिमेटली जे काही असतात श श्रब्स असतील स्क्रब्स असतील तर ते अल्पाईन ग्रासमध्ये मर्ज होऊन जातात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता हे तुम्हाला कुठं आढळतात तर याच्यामध्ये नोमॅडिक्स स्ट्राईप ज्या काही असतात गुज्जर गुज्जर कुठले आहे तर जम्मू काश्मीर आहे हिमाचल प्रदेश राजस्थान गुजरात त्याच्यानंतर बकरवाल बकरवाल हे जम्मू काश्मीरमधले आहेत पीर पंजाल रेंज उत्तराखंड हिमाचल प्रदेशमध्ये असतात ते है ना आणि त्यांना भारतामध्ये रेस्ट ऑफ इंडियामध्ये यांना धनगर म्हटलं जातं म्हणजे आपण मेंढीपाळ जो काय असतो धनगर आपल्याकडे धनगर समाज आहे की तो एका विशिष्ट कालावधीमध्ये त्या मेंढ्या घेऊन जात असतो सीजनली तर त्याच पद्धतीने ही लोकंसुद्धा तिथं ग्रेझिंग करतात म्हणजे चराईसाठी घेऊन जातात गुर्जर फक्त एवढं लक्षात ठेवा गुर्जर बकरवाल धनगर एकच प्रकार आहे रिजननुसार नावं वेगवेगळी आहे टुंड्रा व्हेजिटेशन आता खूप हायर अल्टिट्यूडला बर्फच इतका असतो की खूप काही जमिनीवर येण्याचे चान्सेस नसतात तिथं मोलासेस लिचेन्स सापडतात तुम्हाला टुंड्रावर हा टुंड्रा आहे आणि इथले जे ॲनिमल्स आहेत ते मग महत्त्वाचे आहेत काश्मीर स्टॅग किंवा ज्याला हंगूल असं म्हटलं जातं हा जम्मू काश्मीरचा राज्य प्राणी आहे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्राचा राज्यवाणी कुठला आहे त्याच्यानंतर स्पॉटेड डिअर जे आहे ज्याला चितळ म्हटलं जातं एकदा एम पी एस सी प्रिलेन्समध्ये प्रश्न होता चितळवर विचारला गेलेला प्रश्न आहे हा ना सर्वात सुंदर हरिण कुठलं त्याला जिंके कन्नडमध्ये म्हणतात आणि त्याच्यानंतर वाईल्ड शीप आहे जॅक रॅबिट आहे तिबेटियन अँटिलोप आता बघा हा एक महत्वाचं राहिलं हे जे काश्मीर स्टॅग आहे हे, हे क्रिटिकली इंडेंजर आहे तर ते लक्षात ठेवा काश्मीर स्टॅब तुम्हाला कुठं सापडतं दाचीगाममध्ये सापडतं जम्मू काश्मीर आणि टिबेटियन अँटिलोप जो आहे त्याला चिरू म्हटलं जातं लद्दाखमध्ये सापडतो इंडेंजर आहे आणि याची शिकार कशासाठी होती तर लोकरीसाठी होते लोकर जी असते ती सॉफ्ट आणि वॉर्म असते शहतूश असं त्या लोकरला म्हटलं जातं याच्यापासून शॉल्स बनतात शाली बनतात okay? so, ओके सो टिबेटियन अँटीलोप चिरू त्याच्यानंतर याक स्नो लिओपॉड स्क्वॅरल्स आहेत शॅगी हॉर्न वाईल्ड ॲबेक्स आहेत बियर आहे रेअर रेड पांडा आहे तर ह्या सगळ्या प्राणी तिथं सापडतात शीप आणि गोट्स विथ थिक हेअर आता बघा आपल्याकडची बकरी आणि तिथली बकरी जम्मू काश्मीरमध्ये फरक आहे त्यांच्या अंगावर खूप केसं असतात है ना त्याच्यानंतर मॉनग्रुव्ह फॉरेस्ट जे काही आहेत मॅनग्रुव्ह फॉरेस्ट कुठं सापडतील तुम्हाला की कोस्टल एरियामध्ये सापडतं है ना आणि मड अँड सिल्ड जे असतं ते अॅक्युनलेट झालेलं असतं अशा ठिकाणी त्याचे रूट्स जे असतात ते पाण्यामध्ये असतात आणि मग डेल्टा जो आहे गंगा महानदी कृष्णा गोदावरी तर मॉनग्रुव्ह फॉरेस्ट तुम्हाला सापडतं गंगा ब्रह्मपुत्रेचा जो डेल्टा आहे तिच्यात सुंदरी ट्रीज मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि तिच्यामधून मोठ्या प्रमाणात हार्ड टिंबर जे, जे अगर, काही असतं लाकूड जे असतं ते मिळतं हा ना त्याच्यानंतर पालम कोकोनट कोय केरोवा अगर तर हे काही पार्ट्स डेल्टामध्ये काही ठिकाणी याचं पण प्रोडक्शन घेतलं जातं त्याच्यानंतर रॉयल बेंगॉल टायगर जो आहे तो सुंदरबनचा आहे काही दिवसांपूर्वी तीन चार दिवसांपूर्वी द हिंदूमध्ये फोटो सकट आलो होतं बघा त्याच्यानंतर टर्टल्स क्रॉकोटाईल घडियाल स्नेक्स तर तेही तिथं सापडतात आता वाईल्ड विचार करतात जवळपास भारतामध्ये तेरा टक्के जगाच्या फिश बारा टक्के जगाच्या ॲम्फिव्हियन्स वगैरे पाच ते आठ टक्के जगाच्या आता याच्यामध्ये खूप लगेच काही फरक होत नाही ते या जी टक्केवारी आहे ती ओके बाराशे बर्ड स्पेसिस आहे भारतामध्ये पंचवीसशे फी स्पेसिस वगैरे असे प्रश्न तुम्हाला शक्यतो नाही विचारले जात एलिफंट जे जा आहे तर मॅमल आणि हॉटवेट फॉरेस्ट आसाम कर्नाटका केरळ तिच्यात तुम्हाला एलिफंट बघायला मिळतो वाईल्ड ॲस मी तुम्हाला सांगितलं होतं रन ऑफ कच्छ ओके तर हे एक लक्षात ठेवा गुजरात त्याच्यानंतर कॅमल थार डेझर्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतो त्याच्यानंतर नेक्स्ट वन दॅट इज इंडियन बायसन गौर आहे त्याच्यानंतर नीलगाय जी आहे बुल चौरासिंगा जो आहे फोर हॅड अँटीलोप गॅझल आणि डिफरंट मंकीज ते पण इथं बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारची माकडं भारत हा असा एक देश आहे की जिथं टायगर आणि लॉयन हे दोघं एकाच देशात सापडतात असा एकमेव देश आहे जगातला एशियाटिक लॉयन जे आहे ते गीर फॉरेस्टमध्ये आहे गुजरात तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर टायगरच्या बाबतीमध्ये मध्य प्रदेश टॉपला आहे बघा टायगर स्टेट त्याच्यानंतर सुंदर पण वेस्ट बेंगॉल हिमालयन रिजन आहे लेपड पण असतं देन ॲनिमल इन हिमालयन रिजन आणि हे जे हिमालयमध्ये असणारे प्राणी आहेत की जे खूप एक्स्ट्रीम कोल्डमध्ये सर्वाई होतात याक आहे शागी हॉर्न वाईल्ड ऑक्स आहे त्याच्यानंतर टिबेटियन अँटिलोप आहे भरल आहे ब्ल्यू शिप जी असते भरल म्हटलं तर वाईल्ड शिप आहे कियांग आहे टिबेटन वाईल्ड लाफ म्हणजे गाढव हॅ ना आयबेक्स बियर स्नो लेपर्ड हा ना स्नो स्नोलेपर्डवर सेपरेट लेक्चर आहे आपलं एनवायरमेंटच्या प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला ह्या गोष्टी फार डिटेलमध्ये मिळतील रेड पांडा जो आहे अब ओरिजिनल मॅमल आहे ओरिजिनल लोकेशन जे आहे की ॲनिमल जे असतात ट्रीजवर वगैरे राहतात लेपर्ड्स वगैरे ओके त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय की रिवर लेक्स कोस्टल एरियाजमध्ये टर्टल तुम्हाला भेटतील कासव त्याच्यानंतर क्रोकोडाईल घडियाल ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घडियाल जे काही आहे की ती फक्त ऑनली रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ व्हरायटी ऑफ क्रॉकोडाईल ही फाउंड इन वर्ल्ड टुडे तर ते घडियाला आहे ते एक लक्षात ठेवा बर्ड्सच्या बाबतीमध्ये फिजंट्स आहेत पॅराकिट्स आहेत क्रेन्स आहेत मायग्रेटरी बर्ड्स आपण खूप चांगले बघितले होते पहिल्या याच्यामध्ये बघा सायबिरियन क्रेन फ्लॅमिंगो पिंक प्लुमेज म्हटलं आता रन ऑफ कचमध्ये फ्लॅमिंगोज त्याच्यानंतर मेडिसिनल प्लांट बघा की ज्या प्लांटचा आपल्याला डे टू डे लाईफमध्ये किंवा एकंदरच मेडिसिनमध्ये फायदा होतो तिच्यात सर्पगंधा नावाचा प्लांट आहे बघा फक्त भारतात सापडतोय सर्पगंधा ब्लड प्रेशर ट्रीट करण्यासाठी फायदा होतो फाऊंड ऑनली इन इंडिया इम्पॉर्टंट आहे एम सी क्यूसाठी जामून जामून जे आहे तर ते विनेगार वाप बनवण्यासाठी याचा वापर होतो त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की गॅस्ट्रो म्हणजे एकदम आतड्यांसंबंधीचा जो काही गॅस आणि त्या सगळ्या गोष्टी फॉर्मेशन असतं त्याच्यापासून हे प्रिव्हेंट करतं गॅसेस आणि ते सगळं डायुरेटिक आहे म्हणजे प्रोडक्शन ऑफ युरिनला प्रमोट करतं त्याच्यानंतर डायजेस्टिव प्रॉपर्टीज चांगल्या आहेत त्याच्या याची जी सीड असते त्याची पावडर डायबिटीज मधुमेहमध्ये जामुनची वापरली जाते अर्जुन जो जा आहे ते बी पी रेग्युलेट करतं हृदयरोगात वापरलं जातं बघा आणि त्याच्या अर्जुन हे झाड आहे हा त्याच्यानंतर बबूल बबूल जे आहे ते आय सोर्स वगैरे वागा वगैरे वापरलं जातं त्याच्यानंतर जमसाठी टॉनिक आहे त्याच्यामुळे ते बबूल हां टूथपेस्टची ॲड वगैरे नीम जे आहे अँटीबायोटिक अँटीबॅक्टेरियर आहे तुलसी जे आहे ते कफ अँड कोल्डमध्ये वापरलं जातं कांचनार जा अस्तमा जा ते जे आहे ते अस्थमा अल्सरमध्ये वापरलं जातं है ना बर्ड्स रूट्स जे आहे त्याचे त्याचे बर्ड्स आणि रूट्स ते डायजेस्टिव प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करतात त्याच्यानंतर टेम्परेचर आणि त्याचं कॅरेक्टरिस्टिक व्हेजिटेशन झोनचं तर बघा ट्रॉपिकल जे काय असतं तर ट्रॉपिकलमध्ये टेम्परेचर जवळपास चोवीस डिग्रीच्या वर असतं कमीत कमी अठरा डिग्रीच्या आता मीन टेम्परेचर जानेवारीमधलं आणि इथं फ्रॉस्ट नसतं बघा म्हणजे हा ना तुम्हाला इथं बर्फ आणि त्या फ्रॉस्ट वगैरे नाही सापडत हा ना त्याच्यानंतर सब ट्रॉफिकलमधलं जे काही टेम्परेचर आहे ते सतराचे चोवीस आहे टेम्परेटमधलं सात ते सतरा अल्पाईनमधलं सात डिग्रीपेक्षा कमी असतं हा ना आणि तिच्यामध्ये पण अल्पाईनमध्ये स्नो आहे आणि टेम्परेचमध्ये फ्रॉस्ट आणि स्नो थोड्या प्रमाणात आढळतो सब ट्रॉपिकलमध्ये पण स्पॉट रेअर रेअरली असतो त्याच्यानंतर आता हे प्रोटेक्टेड एरिया आणि त्यांचे राज्य दिलेले आहेत हे खूप आहेत बघा प्रश्न विचारले जातात दाचिगाम नॅशनल पार्क जे आहे तर ते जम्मू काश्मीरमध्ये आहे थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं मी दाचिगाममध्ये काय सापडतं ते राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड सारिस्का टायगर रिझर्व राजस्थान रणथंबोर राजस्थान शिवपुरी किंवा माधव नॅशनल पार्क मध्य प्रदेश चंद्रप्रभा वाईल्डलाईफ सँक्च्युरी जी आहे ती उत्तर प्रदेश राजगीर नॅशनल पार्क बिहार गोरुमारा नॅशनल पार्क वेस्ट बेंगॉलमध्ये त्याच्यानंतर कान्हा जे आहे ते मध्य प्रदेश ताडोबा महाराष्ट्र संजय गांधी महाराष्ट्र चणका एल एलिफंट सँच्युरी चंदका एलिफंट सँक्च्युरी जी होती ओडिसा त्याच्यानंतर कावल वाईल्ड लाईफ तेलंगणा तेलंगणा खूप न्यूजमध्ये आहे एम सी क्यू करता येत्या परीक्षांमध्ये लक्षात ठेवा कावलवर प्रश्न येऊ शकतो टायगर रिझर्व आहे पोचरम वाईल्ड लाईफ तेलंगणामध्ये आहे त्याच्यानंतर येटूर नगरम वाईल्ड सेंचुरी सँक्च्युरी तेलंगणामध्ये आहे ग्विंडी नॅशनल पार्क तमिळनाडूमध्ये आहे वेद वेदनथंगल वर्ल्ड लाइफ सेंचुरी जी आहे ती तमिळनाडूमध्ये आहे मुदुमलाई नॅशनल पार्क तमिल तमिळनाडूमध्ये आहे पेरियार जे आहे एलिफंटसाठी फेमस टायगर रिजर्व केरला तर ते महत्वाचं आहे सो हे जे सगळे आहेत प्रोटेक्टेड एरियाज आणि त्यांचे राज्य याच्यापेक्षाही जास्तीचे तुम्हाला माहीत पाहिजे न्यूजमध्ये जे असतात त्याच्यावर जास्त चान्सेस आहेत प्रश्न विचारण्याचे पहिली जी लोकसंख्या गणना जी झाली होती ती अठराशे बहात्तर पण पहिलं कम्प्लीट जे आहे ते अठराशे एक्क्याऐंशीमध्ये आहे आणि मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह डेमोक्रॅटिक सोशल इकॉनॉमिक डेटा अठराशे एक्क्याऐंशीला हातात आला डेन्सिटी जर तुम्ही बघितली तर बांगलादेश जपानची हायर दॅन इंडिया आहे आता हे चेंजेस होतात तर आता जी काही नव्याने आपली एकवीसमध्ये सगळी जनगणना होईल तिच्यानं अजून गोष्टी क्लिअर होतील ओके आणि जे काय असतं की तिथलं ॲक्च्युली म्हणजे अनफेवरेबल क्लायमेट असेल हिली एरिया असेल रॉकी टेरेन असेल लो रेनफॉल लेस फर्टाईल सॉईल तर लोकं कमी राहतात स्पार्स पॉप्युलेशन म्हणजे हिली एरिया सगळाच उत्तर प्रदेश बघा थर्टीन पर्सेंट ऑफ पीपल पर स्क्वेअर किलोमीटर डिपेंडंट पॉप्युलेशन काय असते हे बघा पंधरा ते एकोणसाठ जे आहे ते म्हणजे वर्किंग एज आहे हे सोडलं तर चौ पंधरापर्यंतने एकोणसाठच्या पुढचे जे सगळे डिपेंडंट असतात लिटरसी रेट म्हणजे काय दोन हजार एकच्या सेन्ससनुसार सात वर्ष वयोगटात ती व्यक्ती जी वाचू शकते लिहू शकते तिला लिटरेट लिटरेट म्हटलं जातं ॲडल्टसन संबंधीचं एज जे आहे तर ते दहा ते एकोणीस वर्ष असं आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी दोन हजार नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीवर सेपरेट प्रॉपर डिटेल व्हिडिओ आहे तो नक्की बघा तर नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी दोन हजारमध्ये काय आहे की सर्वांना चौदा वर्षापर्यंत फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो पर थाउजंड तीसपर्यंत आणायचा आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन जे आहे तर सर्वांना ते इम्यु म्हणजे लसीकरण सर्वांचं झालं पाहिजे मुलींचं लग्न डिले करणं त्याच्यानंतर दुसरं म्हणजे फॅमिली वेलफेअरचा प्रोग्राम लोकांपर्यंत घेऊन जाणं मुलीचं लग्न डिले झाल्यानंतरच गोष्टी वर्क होतील म्हणजे एम एम आर जो आहे मातृ मातृमृत्यू दर तो कमी होईल इन्फंट आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर ॲडल्टसंडच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ॲडोलसंट हे खूप महत्त्वाचं घटक आहे की ज्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आणि सेक्स्युली ट्रान्समिटेड डिसीज जे आहे त्याच्यापासून त्यांचं संरक्षण करणं त्यांना अवेअर करणं ते गरजेचं आहे त्याच्यानंतर डिलेड मॅरेज अँड चाइल्ड ब्रिंगिंग लग्नाचं वय वाढवणं आता जे आहे ते एकवीस अठरा ते ठीक आहे पण त्याच्यापुढेही शिक्षण द्या आणि त्या सगळ्या गोष्टी अवेअरनेस त्याच्यानंतर अनप्रोटेक्टेड सेक्स सेक्सचे जे काही रिस्क आहेत एच आय एड्स वगैरे त्या गोष्टी समजवणं कॉन्ट्रासेप्टिव्ह असेसिबल आणि ॲफोर्डेबल करून देणं त्याच्यानंतर लिगल मेजर टू प्रिव्हेंट चाईल्ड मॅरेज आहे ना म्हणजे काय कायदेशीर तरतुदी आहेत की बालविवाह होऊ नये तर डिपेंडन्सी रेशो बघा की वर्किंग एज जी आहे म्हणजे पंधरा ते एकोणसाठमधली सगळी जनता आणि पीपल डिपेंडंट ऑन एज म्हणजे फॉर एक्झाम्पल पंधराच्या पंधरापर्यंतची सगळी लोकं आणि एकोणसाठ नंतरची सगळी लोकं यांची है, बेरीज आणि पंधरा ते एकोणसाठ मग डिपेंडन्सी रेशो तिच्यामधून निघतो लगून काय असतं तर ही एक सॉल्ट वॉटर बॉडी असते की जी सँडबार्स किंवा स्पिल्टमुळं समुद्रापासून वेगळी होते तर त्याला लगून म्हटलं जातं तर इथं आपलं नववीचं एन सी आर टी संपत आहे तर स्पॉटलाइट बरोबर जोडलेला स्पॉटलाईट लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद